हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे वेगळे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्याही देखील खास मानली जाते. त्यातली त्यात कार्तिक महिन्यातील अमावस्यालाही वेगळे महत्त्व आहे. तर दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दानधर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो. दर्श अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते. तर या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते. असे मानले जाते की या दिवशी पूर्वज वैकुंठातून पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. तर या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण अर्पण करणे, त्याचबरोबर पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुखशांती कायम राहते. दर्श अमावस्या तिथी ही 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:29 सुरू होणार आहे आणि 1 डिसेंबर रोजी सकाळी 11:50 ती समाप्त होईल. तर अशा परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार दर्श अमावस्या ही शनिवार 30 नोव्हेंबर रोजीच साजरी केली जाणार आहे. तर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी विशेष पूजा केल्याने तो दोष दूर होतो. पितरांना प्रसन्न केल्याने आपल्या घरामध्ये सुखशांती कायम राहते. या दिवशी केलेले दान आणि पूजा केल्याने पुण्य मिळते आणि व्यक्तीच्या जीवनात आर्थिक प्रगती देखील होते. पृथ्वीच्या मुळात 2 प्रकारच्या शक्ती असतात, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. दिवस आणि रात्र, चांगले आणि वाईट, पृथ्वीवर दोन्ही शक्ती आपापले वर्चस्व गाजवतात. काही अशा मिश्रित शक्ती देखील असतात जसे की संध्याकाळ होते जे दिवस आणि रात्रीच्या मध्ये असते. तर यामध्ये दिवसाचे गुण देखील असतात आणि रात्रीचे गुण देखील असतात. अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक शक्ती आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती जास्त करून सक्रिय असतात. तर अशा दिवसांमध्ये आपण आपल्या घरामध्ये आपल्या घरातील सुखशांती, समृद्धी आणि शांतता टिकवण्यासाठी असे काही उपाय करावेत किंवा अशा काही गोष्टी कराव्यात जेणेकरून त्या नकारात्मक शक्तींची बाधा आपल्या घरावरती होणार नाही. तर अशाच काही गोष्टी आणि या काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपण स्नान करायचं आहे. स्नानासाठी नदीवर जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरामध्ये गंगाजल मिसळून आपण स्नान करायचं आहे आणि नंतर तर्पण करायचं आहे. या दिवशी सात्विक अन्न खायचं आहे आणि ब्राह्मणांना देखील दान द्यायचं आहे. अमावस्याला दान करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार अन्न, कपडे, पैसे इत्यादी दान देऊ शकता. पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन आणि गुळ मिसळून आपण सूर्यदेवाला अर्घ द्यायचं आहे. यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशीवरती पाणी शिंपडायचं आहे आणि तिथे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. देवघर स्वच्छ करायचं आहे. देवांना आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे. घरातील जाळ्या जळमट आपल्याला या दिवशी नक्कीच काढून टाकायचे आहेत. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला घर आपलं या दिवशी नक्कीच पुसून काढायचं आहे. घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह, ज्याला आपण किचन देखील म्हणतो. या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो. जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून आपण कपड्याने कोरडा करायचा आहे. स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवरती, म्हणजे किचनमध्ये जी समोरची भिंत दिसत आहे त्या समोरच्या भिंतीवरती आपल्याला हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ चिन्ह मानले जाते. किचन स्वच्छ केल्यानंतर आपल्याला गॅसचीही पूजा करायची आहे. गॅसची पूजा करताना आपल्याला तिथे एक मातीची पंती वापरायची आहे. पूजा केल्यानंतर पंती ही आपल्याला स्वयंपाकघरातच ठेवून द्यायची आहे किंवा बाहेर लावली तरीही चालू शकतं. जिथे आपण गॅसवरती स्वस्तिक काढलेला आहे त्याच्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा एक फूल व्हायचं आहे आणि अशा आपल्याला गॅसची पूजा करायची आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. गॅसला आपल्याला ओवळून घ्यायचा आहे आणि भिंतीवरती जे आपण स्वस्तिक काढलेलं आहे तिथेही आपण या तुपाच्या दिव्याने ओवळून घ्यायचा आहे. तुपाचा नसेल तर अमावस्याला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा असावा. पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीला स्मरण करायचं आहे आणि ही पूजा आपण सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता.
त्यानंतर आपल्याला घराच्या उंबरट्याची पूजा करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला हळद मिश्रित पाण्याने आपल्याला उंबरटा स्वच्छ आणि साफ पुसून घ्यायचा आहे. उंबरट्यावरती जी घाण किंवा धूळ बसलेली असेल ती रोजची रोज आपण साफ करायला हवी. त्यानंतर आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीमध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे किंवा गोमूत्र टाकायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला घराच्या उंबरट्यावरती लावायचं आहे. हळद ही अतिशय पवित्र मानली जाते, म्हणूनच घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करणं म्हणजे सकारात्मक ऊर्जा त्यामुळे येते आणि घरामध्ये आपल्या सुखशांती नांदते. हळदीमुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते आणि संकटे देखील टळतात. त्याचबरोबर आपल्या वास्तूतील ग्रहदोष आणि वास्तुदोष देखील यामुळे दूर होतो. उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर हळदी कुंकू वाहून छान अशी रांगोळी काढून आपल्याला तिथे पूजा करायची आहे. घराच्या दरवाजाच्या बाजूला आपल्याला दोन दिवे लावून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला घराचा मुख्य दरवाजा, जो आपला घराचा मुख्य दरवाजा असेल, तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. घराच्या मुख्य दरवाजावरतीही आपल्याला हळदीच्या साह्याने अशा पद्धतीचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक म्हणजे शांती, समृद्धी आणि मंगल याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. कोणत्याही अग्रपूजेचा मान हा या चिन्हास आहे. स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. मंगलप्रसंगी आपण त्याची पूजाही करतो, जेणेकरून आपले कार्य सुखाने समृद्धीने भरले जाईल. स्वस्तिकचा शाब्दिक अर्थ शुभ किंवा मंगल असा होतो. घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक बनवल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. येणारी अमावस्या ही दर्श अमावस्या आणि सर्वात मोठी अमावस्या आहे. तर या दिवशी आपण घराच्या मुख्य दरवाजावरती कोहळा बांधायचा आहे. कोहळा बांधण्याची पद्धत तशी जुनीच आहे आणि त्याचे महत्त्व म्हणजे आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी कोहळा मुख्य दरवाजाच्या बाहेर बांधला जातो, ज्यामुळे आपल्याला घराला दुष्ट शक्तींपासून आपल्या घराचे संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून आपले घर सुरक्षित राहते. कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते असा विश्वास आहे. तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण त्यामुळे दुष्ट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि नजरदोषापासूनही रक्षण होते. तर कोहळा हा बऱ्यापैकी सूर्यास्तानंतरच बांधला जातो. जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर ते दुष्ट शक्तीचा नष्ट होण्याचे चिन्ह मानले जाते. तर कोहळा खराब झाला असेल किंवा त्यातून खराब पाणी निघत असेल तर या अमावस्याला, आणि शनिवारही आहे तर या अमावस्याला तुम्ही नक्कीच कोहळा बांधू शकता. तर कोहळा मुख्य दरवाजाच्या बाहेर कसा बांधावा, त्याची पूजा कशी करावी याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्कीच पाहू शकता, किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्याला घरामध्ये या दिवशी किंवा रोजच आपल्याला कापूर जाळायचा आहे. त्यातली त्यात आपल्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर हा भीमसेनी कापूर जाळायचा आहे. घरातील पूजेदरम्यान कापूर वापरल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहतं. त्याचबरोबर पूजेच्या वेळी कापूर जाळल्याने घरात नेहमी आनंदाचं वातावरण असतं आणि घरातील नकारात्मकता जात असते. कापरामध्ये असलेल्या सुगंधामुळे घरातील वातावरण सकारात्मक बनतं, तसेच आरोग्याच्या अनेक समस्यांमधून आपली सुटका देखील होते. हिंदू मान्यतेनुसार पूजा किंवा हवनात कापूर वापरला नाही तर पूजा अपूर्ण मानली जाते. घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. कापूर जाळण्याचा सुगंध हानिकारक विषाणू आणि जीवाणू नष्ट होत असतात. संध्याकाळी मातीच्या भांड्यात कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरवता येतो आणि त्यामुळे घरातील सर्व दोष देखील दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये कापूर जाळल्याने पितृदोषही दूर होतात. याशिवाय घरातील वाईट नजरेचा प्रभाव देखील कमी होतो आणि नात्यात गोडवा राहतो. शास्त्रानुसार घरामध्ये कापूर जाळल्याने हानिकारक बॅक्टेरिया आणि प्रदूषण कमी होत असते. कापराच्या धुरामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या टाळता येतात. तर घरात कापूर जाळल्याने घरातील हवा देखील शुद्ध राहते. अमावस्येच्या दिवशी आपल्याला असा थोडासा भात शिजवायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ न टाकता हा आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे आणि हा दहीभात आपल्याला आपल्या घरावरून उतरवायचा आहे, किंवा घरातील सर्वांवरतून आपल्याला हा उतरवून हा भात आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा जिथे एखाद्या बाहेरील झाडाच्या बुंद्यामध्ये आपण हा दहीभात टाकून द्यायचा आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ माता
तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीची छान अशी पूजा करून तुळशीजवळ रांगोळी काढायची आहे. तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून तुळशी मातेची आपल्याला या दिवशी पूजा करून घ्यायची आहे. तर कार्तिक अमावस्येला पितरांच्या नावाने दिवे देखील दान केले जातात, परंतु हा दिवा सूर्यास्तापूर्वी दान करायला हवा. त्यानंतर मातीच्या दिव्यात राईचे तेल घालून वाट ठेवायचे आहे आणि दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला ठेवायचं आहे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो, तसेच कुटुंबात सुखसमृद्धी आणि प्रगती टिकून राहते. त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीत पितृदोष तयार झाला असेल तर कार्तिक अमावस्येला गायीची सेवा करून तुळशीची पूजा करा. गायीची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते, तसेच तुळशीच्या कृपेने अनेक संकटे दूर होतात. कुटुंबात धन, सुख आणि समृद्धी येते. कुंडलीमध्ये पितृदोष असेल आणि त्यामुळे तुम्हाला सतत अडचणी येत असतील तर अमावस्येच्या दिवशी गरुड पुराणाचे पठण करा. गरुड पुराणाचे पठण केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते, तसेच भगवान विष्णूच्या कृपेने मोक्ष प्राप्ती होते. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.